इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेच्या बैठकीला वर्षा बंगल्यावरती सध्या सुरुवात झालेली आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. विधानसभेसाठी किती जागा मागायच्या यावरती आता या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही बैठक फार महत्वाची आहे. त्यामुळे शिंदे गटांच्या सगळ्या आमदारांची त्यासोबतच महत्वाच्या नेत्यांची आज वर्षा बंगल्यावरती ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. अक्षय, शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, आमदार, प्रवक्ते आणि प्रमुख सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी हे सध्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या आलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे. ही जी बैठक आहे ती कोर कमिटीची बैठक सांगितली जाते आणि याच बैठकीमध्ये विधानसभेसाठीची रणनीती ठरवली जाणार आहे की कशा प्रकारे शिवसेना या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. जसं लोकसभेला गेली होती त्याचप्रमाणे यासाठीची वेगळी काही रणनीती असेल का हे आज ठरवलं जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीचा जागा वाटपाचा अजून काही फॉर्म्युला निश्चित झालेला नाहीये. त्याचवेळी जागा किती मागायच्या, महायुतीची ज्यावेळी बैठक होईल नेत्यांची त्यावेळी किती किती जागांचा प्रस्ताव ठेवायचा यावर देखील चर्चा केली जाणार आहे. आणि स्वतःची ताकद बघून, लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल बघून स्वतःची एक वेगळी ओळख या ठिकाणी सांगितली जाईल. आणि शिवसेना म्हणून ही पहिलीच एकनाथ शिंदे यांची निवडणूक असल्यामुळे विधानसभेसाठी जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न देखील एकनाथ शिंदे यामध्ये करतील. आणि त्या संदर्भातच आज सर्व नेत्यांना माहिती देण्यासाठी, त्यांचे विचार जाणून घेण्यासाठीची आज बैठक बोलवण्यात आलेली आहे. ही बैठक जी आहे थोड्या वेळात सुरुवात झालेली, किमान 1 ते 1.5 तास ही बैठक चालेल असा अंदाज आहे. अक्षय, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.